पिंपळा शिवारातील शेतीमध्ये मागील एक महिन्यापासून वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाहीये, याबद्दल आपण जाणून घेऊया। शेतकऱ्यांच्या व्यवसायासाठी खूप उपासमार होते आणि शेताला सुद्धा पाणी नाही भरायला, तर आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर आमची नवीन बारकाची डीपी मंजूर करावी, जळालेली डीपी परत बसवावी तिथे। तुम्ही याबद्दल मागणी केली कोणाकडे? एमएससीबी ऑफिसला बऱ्याच वेळा जाऊन आले ना। काय म्हणता ते? ते म्हणता की बिल भरा, बिल भरा। बाकी लोकांनी भरलेले, बाकीचे राहिलेले शेतकऱ्यांना एकतर उत्पन्न नाही, दोन वर्षापासून कोरोनामध्ये काही साधन नाही, आणि त्यात बिलं कुठून भरायचे आता? हा रमेश, रमेश आजोदा पिंपराळा मोठा। हा रमेश आजोदा पिंपराळा। तो आमच्या ढोरांना म्हणाले पाऊस नाही आहे, काही नाही, पिकं पडून चाललंय, प्यायला पाणी नाही, दोन तीन ढोरं मरून गेले आमच्यावाले, जनावरांना पाणी, जनावरांना पाणी नाही, कुठून पाणी आणणार, टीबी बसवतानी शेतात, शेतामध्ये काहीच नाही, काय करणार आम्ही शेतात जनावरं राहतात, यांना पाणी पाजेल गावात आणावं लागतं, गावाच्या नाल्यात आणावं लागतं। सुनील पोपट माडी। आमच्याकडे एक महिन्यापासून डीपीचा प्रॉब्लेम फार येतो आहे, त्याच्यामुळे वारंवार फोन करून सुद्धा ते सांगता का समजा बिलं भरा तर तुमची मागणी पुरी होईल। काही साध्यांना फोन करीसन तारसुद्धा चोरीला जाता तरी पण ते हे घेत आणि आमची तक्रार पालकमंत्र्यांकडे जाणार होतो, आम्ही पालकमंत्रीकडे गुलाबराव भाऊकडे जाणार होते, आता हे झाल्यानंतर आम्ही पाडदे जाणार आहे। आमची एवढी विनंती आहे बघा, आमची जल्दी मंजुरी करा। आमचे वारमेनांना सांगून सुद्धा आमची दखल घेत नाही आहे ते, आम्ही आता गुलाब भाऊंकडे जाऊन येणार आहे पाडदीला, तेव्हा त्यांना सांगणार आहे बघा आम्ही वारंवार जाऊन सुद्धा आमची दखल घेत नाही आहे, लाईट चालू करत नाही एक महिन्यापासून, आमचे पिकं भरून चालले। मुळात पिकांपेक्षा जनावरांना पाण्याचा प्रश्न भारी आहे, जनावरांना पाणी। तुमचं किती महिन्याचं बिल थकित वगैरे? आमचं थकित नाही, आम्ही ऑनलाईन बिल भरतो आणि ते बाकीचे शेतकरी आहे न किलरवाले ते बी म्हणजे आम्ही भरू, लाईन चालू करून द्या, आम्ही भरायला तयार आहे, थोडे थोडे भरायला तयार आहे, ते तरी ऐकत नाही, ते म्हणतात ओन टाईम भरून आणा आमच्याजवळ बिलं, तर पहिलेच कामधंदे नाही आहे कोरोनामध्ये, शेतीचं उत्पन्न नाही, तर त्यांना ओन टाईम बिलं कोण भरून देणार आहे? आता काय येईल ते भरोसा नाही शेतकरी, टप्पे पाडून द्या असं काही सांगितलं तुम्ही? हो टप्पे पाडून द्या, पण ते म्हणतात बिलं भरून आणा, आम्ही डीपी बसायला तयार आहे, वन टाईमच भरून द्या। हो वन टाईम बिलं भरून आणा, आम्ही डीपी बसायला तयार आहे, वन टाईम कोणी भरत नाही आता सध्या कोरोनामध्ये, कारण की शेतीला गम नाही आहे काही नाही, वन टाईम कोणी भरायला तयार नाही, आम्ही त्यांना असं वारंवार सांगते बाबा आम्ही टप्पे पाडून द्या किंवा आम्ही भरणार आहे डीपी चालू करून द्या, आता ते पिकं येणार आहे, ते पिकं बी येणार नाही ना डीपी नी तर लाईट नी तर काकडून भरणार आहे असं आहे ना, म्हणजे बा नाही आले तर बा कुठून भरणार, पिकच नाही आले तर शेतकरी कुठून बिलं भरणार आहे बा, उत्पन्नच राहणार, उत्पन्न नाही तर फाशी घ्यायचा टाइम येणार आहे शेतकऱ्याला, आता त्याच्याशिवाय पर्याय दुसरा काहीच नाही आहे, शेतकऱ्याची तेवढीच विनंती आहे बा का लवकर चालू करा बा, डिपेंड लवकर नाही तर मरणाचा टाईम येणार आहे शेतकऱ्याला, केल्याशिवाय राहणार नाही बा, कुठल्याही परिस्थितीत विनंती करून सांगतो की तुम्हाला आमच्या परिसरातली डीपी लवकरात लवकर बसवण्याचा प्रयत्न करा, आणि नवी बारकंडीमध्ये तुम्ही कुठल्याही परिस्थितीत एवढी विनंती साहेबांना, ट्रॅक्टर इथे म्हणजे आम्ही घरून पाणी आणून गुरांना पाणी पाजतोय, हायावरून कुठून कोणाच्या बोरिंगवरून शेतातून आणून म्हणजे शेतात पाणी पाजावं लागतंय ते गुरांना, गुरांचे हाल होते आमच्या, तर याच्यावर तुम्ही चौकशी दखल घ्या साहेब, आणि एवढी विनंती कडकडीची आहे की तुम्ही लवकरात लवकर डीपीचा बंदोबस्त करा। शेतात पाणी असून सुद्धा गुरांना पाजू शकत नाही आम्ही वीज नाही, तर शेतात पाणी विहिरी बोरिंग आहे सगळं काही, पण वीज नाही एक महिन्यापासून, तर आम्ही शेतात पाणी असून आम्ही पाजू शकत नाही गुरांना, तर काय करायचं, लाईट नाही त्याच्यामुळे पाजू शकत नाही आम्ही, चार चार जनावर सहा सहा जनावर घरी पाणी प्यायला न्यावं लागतं, हे बघायला सर आम्ही कुंड भरून आणतो कायमस्वरूपी गाडी बैलावरती कुंड भरून आणतो आम्ही, ते सुद्धा पहिल्यांदा पाणी नाही पाजू शकतो, आम्ही बैलगाडीवरती कुंड वगैरे भरून आणतोय, टाक्या भरून आणतोय, उपट मारलं पाणी उपट मारून कुंड उलट टाकून ठेवला आम्ही,
पाणी नाही तर गुरांना एक महिन्यापासून असंच चालू आहे। हे बघा ते कुंड दिसतंय, कुंड मारून ठेवलेलं आहे, पोपट मारून ठेवले नाही आम्ही ते भरून ठेवतो आपण गुरांना पाणी पाहिजेसाठी कायमस्वरूपी आम्ही तिथे पाणी वाचतो। आज ते कुंड उलटे बघा कुंड ते अक्षरशः शेतात उगलं नाही, पाळ उसणी होता, बोरिंग गेली तर आम्ही वखरून टाकलं ते। हे बघा एक कुंड सुद्धा उपटा मारलाय ते पाण्यामुळे पडीत पडलेलं आहे शेत, पाण्यामुळे पडीत पडलेलं आहे, पाण्यामुळे पूरं पडीत आहे बा शेत, त्याच्यामुळे पाणी सर्व क्षेत्र आम्ही वखरून सगळं नागरटी करून हे करून ठेवलेलं आहे। तर एवढी विनंती आहे साहेब, कमीत कमी डीपीचा बंदोबस्त तरी करा, एवढी आमची कडकडीची विनंती आहे। हे डीपी वगैरे आहे सगळं काही आहे पण लाईट नाही, सगळं लाईट वगैरे सगळं आहे, लाईट वगैरे खांबे वगैरे तयार सगळं, आमच्यासाठी नाही पण आमच्या जनावरांसाठी तरी करावा, एवढं आमच्यासाठी नको करा पण जनावरांसाठी। मनुष्य कुठे तरी पाणी पिऊ शकतो पण जनावर कुठे पाणी प्यायला जाणार, एवढे माझी विनंती आहे की आधी गुरांची तरी व्यवस्था तरी करून द्या तुम्ही। तेवढ्यासाठी तरी चालू करा तुम्ही लाईट।